नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। दिनांक 1 जुलै कृषी दिन। हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची आज जयंती सर्वत्र कृषी दिन म्हणून साजरी केली जात आहे। जयंतीच्या औचित्याने नागपुरात वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थाद्वारा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी आणि शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी म्हणारटीचे संचालक एकनाथ पवार, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, सरपंच राजकुमार राऊत यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी उपस्थित होते। कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना शेतीतंत्र आणि फळबाग लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी विविध फळांचे वृक्षारोपणही करण्यात आले। भारत आणि महाराष्ट्र कृषी प्रधान राष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि या कृषी प्रधान राष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सन्मानाचा दर्जा मिळावा, त्यांचा स्तर उंचावा आणि शेतीचं जे आरोग्य आहे, उन्नत शेती, समृद्ध शेती हा संदेश थेट बांधावर पोहोचवण्याचा वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत आहे आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी कृषी दिनानिमित्त थेट शेतकऱ्याच्या बांधावर आपण हा कार्यक्रम आयोजित केला। शेतकऱ्याचा सत्कारासह फळझाडाची लागवड केली आणि आधुनिक शेती तंत्राविषयी, तंत्रज्ञानाविषयी सुद्धा आपण या शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं आहे आणि त्याचा आज आम्हाला खूप आनंद होत आहे की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक कुठंतरी हास्य होत आहे, एक आनंदाचा फुलोरा फुलत आहे की जेणेकरून आज बांधावर येऊन आमचं कोणीतरी सत्कार करत आहे ही भावना आज शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकायला मिळाला आहे, तेव्हा असं वाटत आहे की खरोखरच आपण हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण करण्याचा आम्हाला आनंद होत आहे।